दिल्ली टाइम्स न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया दिवसभरातील ताज्या घडामोडी. अवनी संस्थेच्या वतीनं दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कांडगाव तालुका करवीरमध्ये महिला दिनाचं औचित्य साधून गावातील 12 ते 18 वयोगटातील मुलींना एकत्रित करून बालविवाहासंदर्भात माहिती दिली. जागतिक महिला दिनानिमित्त व कांडगाव गावामध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलींना एकत्रित करून त्यांचे अधिकार, स्वातंत्र्य, हक्क याबद्दल मार्गदर्शन केलं. तसेच बालविवाह होऊ नये, बालविवाह झाला असेल तर काय करायचं, कोणाची मदत घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केलं. यावेळी मुलींना 2 घडलेल्या बालविवाहाबद्दल माहिती देऊन, होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती देऊन, बालविवाहाने होणाऱ्या परिणामांचं गांभीर्य लक्षात आणून दिलं. सर्व मुलींनी बालविवाह होणार नाही याची, तसेच झाले तर आम्ही त्यासाठी लढा उभारू अशी शपथ घेतली. आजच्या परिसंवाद अवनी संस्था अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी सतीश पाटील, अनिकेत कदम यांनी पार पाडला, तसेच इम्रान शेख व शाहरुख आटपाडे यांचं सहकार्य लाभलं. सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.